कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। आपल्या सर्वांचे बहुजन नायक महाराष्ट्राचे बहुजनांचे मुलुक मैदानी तो आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आपल्याला संबोधित करतील। मी एकच सांगेन त्यांच्याबद्दल, दखनच्या पदारावर सिंहाश्वाच्छा वागतला सारा काना कोपरा सह्याद्रीचा दुमदुमला महाराष्ट्रातल्या बहुजनाचा धन्यवाद मान्य गोपीचंद पडळकर साहेब आपल्याला संबोधित करतील। माझे मित्र आणि आपल्या भागातील एक खाडाचा पत्रकार चेतन सावंत यांचे मामा चंद्रकांतजी लोंढे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याच भागातील स्वतःच्या स्वकर्तृत्वावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव केलंय अशा युवकांचा सत्काराचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरती त्यांच्या आजी त्यांच्या मातोश्री कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगलताई क्षीरसागर या गावच्या प्रथम नागरिक शारदा सुनील पाटील व्यासपीठावरती उपस्थित या गावचे सरकार ज्यांनी खूप चांगला कार्यक्रम 20-25 मिनटं सादर केला ते माझ्या तालुक्यातील सर्व माझे युवा मित्र व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या समोरही अनेक मान्यवर उपस्थित आहेत। माननीय सुनील पाटील आहेत, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गडळे आहेत, वांगीचे सरपंच माझे मित्र डॉक्टर पनमाने आहेत, मुल्ला आपले माझे मित्र दुसरे चिंचणीचे आहेत, प्रकाश जे वनमाने बंधू ज्यांचा सत्कार केला ते आहेत, पृथ्वीराज वनमाने आहेत आणि जे सत्कारमूर्ती इथं उपस्थित आहेत तेजस लेंगरे माननीय गुरव साहेब राजकुमार राजवैभव नंतर ज्यांची तिन्ही मुलं मिलिटरीमध्ये आहेत ते वनमाने आणि त्यांचा एक मुलगा इथं उपस्थित आहे आणि ज्यांचं आता शेवटी भाषण झालं वैदंडे साहेब एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा की ज्यांची शेती नाही आणि त्यांना वाटतं की सर्वसामान्य गरिबाची मुलं कुस्ती क्षेत्रामध्ये मोठी झाली पाहिजेत ते वैदंडे पैलवान चौगुले पैलवान एम एम ग्रुपचे प्रवक्ते माझे मित्र अंकुश मंडले एम एम ग्रुपचे तालुक्याचे अध्यक्ष धनाजी जाधव खानापूरहून आलेले आमचे अमोल अशी सर्व मंडळी आता बऱ्याच जणांना मी ओळखतो आता सर्वांची नावं घेत नाही काही पत्रकार मंडळी आहेत आणि या गावातील निर्वे गावातील वडीलधारी मंडळी आणि युवक मित्रांनो चेतनरावला मी मनापासून शुभेच्छा देतो की खूप चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे आणि खूप चांगल्या लोकांना तुम्ही या पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे। पुरस्कार एखाद्या कार्यकर्त्याला मिळतो त्या पुरस्कारानं एखाद्याची उंची वाढते आणि कधी कधी त्या पुरस्कारत्यामुळं पुरस्काराची उंची वाढते आणि निश्चितपणे जे तुम्ही 5 जणांना निवडलेलं आहे त्यांच्यामुळं पुरस्काराची निश्चितपणे उंची वाढेल आणि पुढच्या वर्षी तुम्ही जो कार्यक्रम घ्याल त्यामध्ये तुम्ही आणखी सरस लोकांना निश्चितपणे तुम्ही त्यांची निवड कराल एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जेव्हा एखादा कार्यक्रम आयोजित करतात निश्चितपणे त्या कार्यक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा वेगळा असतो अरे काय तर गावात करतात काय यांनी नेमकं वेगळं काय करायचं धोरण अवलंबलंय का पण त्या कार्यक्रमातून आज तुम्ही चेतन सावंतांनी
निश्चितपणे गडेगाव तालुका आणि जिल्ह्याचं लक्ष या निर्णय गावाकडे वेधून घेतलेलं आहे आणि निश्चितपणे तुमची पत्रकारितेचं सगळी लोक बघतात. ते काय तुम्ही एका बाजूचे कुठल्या पत्रकार आहे असं विषय नाही. ज्या चॅनलवरती तुम्ही काम करताय वजरदारी, तो चॅनल असा आहे तो कुणाचाच मुला इजा ठेवत नाही, कुणाची बाजू घेत नाही, एकदम रोखठोकपणे तुम्ही भूमिका मांडता. त्यामुळं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या लोकांचा एकदम चांगला आहे आणि रास्ता आहे. मित्रांनो, इथं आता वेगवेगळ्या पुरस्कार कर्त्यांचा सन्मान केला, त्यामध्ये तेजस लेंगरेने त्यांचं मनोगत व्यक्त केलं. बामणी गावातला एक तरुण शेळ्याचा एक त्यांचा फार्म आहे आणि मी तिथं अनेक वेळा गेलोय, तुम्ही जाऊन बघण्यासारखा तो फार्म आहे. की प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझा पोरगा शिकला पाहिजे आणि नोकरीला लागला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे, त्याला चांगली बायको मिळाली पाहिजे, त्याला एक गाडी असायला पाहिजे, त्याला एक बंगला असायला पाहिजे, त्याला एक दोन पोरं झाली तर मी निवांत झालो असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. पण हे जग फार विशाल आहे. आता सगळ्याच पोरांना नोकऱ्या कुठून मिळणार? सगळीच मुलं हुशार आहेत का? आमच्यासारखी काही गंड मुलं सुद्धा शाळेत आहेत, त्या लोकांना नोकरी मिळाल्या म्हणून काय आई वडिलांनी काय करायचं सांगा? माझ्या आई वडिलांना वाटायचं की मी डॉक्टर व्हायला पाहिजे. माझं पडळकरवाडी गाव आहे आणि माझ्या गावामध्ये 40 MBBS MD डॉक्टर आहेत. मेंढपाळांची पोरं ज्यांचे आई वडील तुमच्या इकडे सगळ्या भागामध्ये मेंढ्या राखायला यायचे, त्यांची मुलं MBBS MD MS आहेत पडळकरवाडीमध्ये. 100 घराचं गाव आहे. माझ्या आई वडिलांना वाटायचं की मी डॉक्टर व्हायला पाहिजे. आता शेवटच्या बाकड्यावर बसून कसा डॉक्टर होणार? नाही झालो. त्यामुळे नाराज व्हायचं काय? मी आता आईला विचारतो, आई डॉक्टर नाही झालं तुला काय वाटतं? आई म्हणते तू डॉक्टर व्हायला पाहिजे होतं. पण मला वाटत नाही ना डॉक्टर नाही झालो काय आहे त्यात. म्हणून अनेक आई वडील इथं उपस्थित आहे की त्यांना वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे. त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, नोकरी प्रत्येकाला मिळेल अशातला विषय नाही. आज या जगामध्ये अनेक क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना संधी मिळू शकते, त्याचं नाव मोठं होऊ शकतो, तो चांगले पैसे मिळवू शकतो. म्हणून मुलांच्या वरती बर्डन टाकू नका. हेच कर, तेच कर, आमकच कर, तमकच कर, सगळीच हुशार पोरं सगळी टॉपला जातात अशातला विषय नाही. आज डॉक्टर पतंगराव कदम साहेब स्वर्गीय, ते काय कुठल्या युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडॅलिस्ट होते का? नाही ना. आज त्यांचं विद्यापीठ आहे. या राज्यामध्ये काम करणारी यशवंतराव चव्हाण साहेब, ते काय युनिव्हर्सिटीत फर्स्ट आले होते का? उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत, ते काय युनिव्हर्सिटीत फर्स्ट आहेत का? देवेंद्र फडणवीस मागच्या वेळेस मुख्यमंत्री होते, युनिव्हर्सिटीत फर्स्ट आहेत का? नाही. बिल गेट जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणतो, मी जगातल्या कुठल्याच युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडॅलिस्ट नाही, पण जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडॅलिस्ट माझ्याकडे कामाला आहेत. तुम्ही डोक्यामध्ये असं ठेवा. जर पूर्ण आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. शाळेत नंबरात नाही आलं तर नंबरात येणारी पोरं माझ्या पोरांना सर्व्हिसला येतील अशा पद्धतीचं त्याला सांगा. ते पोरगं काहीतरी चांगला उद्योग करत चांगल्या पद्धतीनं पुढं जाईल. त्यामुळं हे जे सत्काराचे तुम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, आज हनुमाने बंधूची 3 मुलं मिलिटरीत आहेत. बघा किती त्यागाचा विषय आहे. 3 मुलं मिलिटरीमध्ये, मिलिटरीमध्ये तुम्ही परिस्थिती बघताय. आज पोराचा फोन आला तर उद्या त्याचा फोन येईल का नाही सांगता येत नाही. अशा अडचणीच्या काळामध्ये हे सगळे सैनिक आपले जीवाची बाजी लावून तिथं मिलिटरीमध्ये काम करतायत आणि वनमाने कुटुंबातली 3 मुलं सख्खे भाऊ मिलिटरीमध्ये जात आहेत. त्यांच्यासाठी जोरदार तुम्ही टाळ्या वाजवा, कारण त्यांच्यामुळे आपण इथं सेफ आहोत. वायदंडे पैलवान, एका सर्वसामान्य बहुजन कुटुंबातला मुलगा, त्याची भावना काय बघा. की श्रीमंताची मुलं कोल्हापूरला जात आहेत, पुण्याला जात आहेत, त्यांना तिथं खर्च करायची त्यांची तयारी आहे. पण कडेगाव तालुक्यातल्या आणि परिसरातल्या गोरगरिबाची पोरं कडेगाव मध्ये शिकली पाहिजेत आणि त्यांचं नाव मोठं झालं पाहिजे, कुस्ती क्षेत्रामध्ये जे पुढे गेली पाहिजेत, या भावनेपोटी एका सर्वसामान्य कुटुंबातला पैलवान तिथं जीवाचं रान करतोय आणि तिथं कुठल्याही सुविधा नसताना करतोय. मग त्याची भावना आहे की सामाजिक दृष्टिकोन आहे. दुसरीकडे कुठेतरी हा मुलगा गेला तर त्याला तिथं चांगलं पगार मिळू शकतो,
ट्रेनरना तर खूप पगार आहे मोठ्या मोठ्या तालमीमध्ये. आज पुण्या मुंबईला कोल्हापूरला वेगवेगळ्या भागामध्ये खूप तालमी झाले आणि तिथं आता चांगल्या ट्रेनरची गरज आहे. तरी सुद्धा माझ्याच गावात काम करायची ती जी भावना आहे ती भावनेला सॅल्यूट करण्यासाठी आज इथं चेतन सावंतांनी खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. नंतरचे पुरस्कार ज्यांना दिला आपल्या भुवनेश्वरी आणि औदुंबरचे गुरव निलेश गुरव. पूर जेव्हा आला तेव्हा तुम्ही बघितलं की एका माणसाला सुद्धा मदत करणं अवघड होतं. अनेक लोकांचे फोन यायचे, आम्ही इथे तर अडकलोय, कुणाला फोन लागत नव्हते, तिथं लोकांना जाता येत नव्हतं. जे मिलिटरीची लोक आली होती त्यांना तिथल्या परिसराचा अंदाज नव्हता आणि तेव्हा त्यांनी 3,000 ते 3,500 लोकांना वाचवलं. हे छोटं काम नाही आहे, हे खूप मोठं काम आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम इतकं महत्वाचं आहे की त्याचे पैशामध्ये मूल्य होऊ शकत नाही. तुम्ही जो उपकार त्या भागातल्या लोकांच्या वरती केलाय तो फिटू शकत नाही. मी निश्चितपणे परमेश्वरच्या ते प्रार्थना करतो की यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सुख समाधान मिळायला पाहिजे. आणि सरकार मग सरकार लक्ष कुणाला देतंय? सरकारच्या लक्षात येत नाही अशी माणसं. अरे त्यांच्याकडे तुम्ही आता बोट द्या ना, सरकारनं सरकारच्या पैशाची अद्ययावत बोट या आपल्या मित्राला द्यायला पाहिजे की ज्या बोटीचा उपयोग भविष्यात कुठल्या तरी अडीअडचणीच्या काळामध्ये होऊ शकतो त्यांना चांगलं मानधन द्यायला पाहिजे, त्यांच्या घरातल्या एखाद्याला नोकरी द्यायला पाहिजे. 3,500 लोकांचा जो माणूस जीव वाचवतो त्याचा सन्मान सरकारनं करायला पाहिजे. की आपल्या या आजच्या व्यासपीठावरून आपण महत्वाची मागणी सरकारकडे करतोय. निश्चितपणे आज राजवैभवनी त्यांची जी भूमिका आहे की संविधान जपलं पाहिजे. संविधान संविधान म्हणजे काय? गावातला सर्वसामान्याचा पोरगा गावचा सरपंच बघतोय. संविधान नसता तर सरपंच होऊ शकला नसता. सामान्य कार्यकर्ता आमदार खासदार होतोय, मंत्री होतोय, राज्याचा मुख्यमंत्री होतोय, देशाचा पंतप्रधान होतोय. माझ्यासारखा गोपीचंद पडळकर नावाचा पोरगा आमदार केला, खासदार केला, बारामतीला जाऊन पवारांच्या विरोधात निवडणूक लढू शकतोय. हे फक्त आणि फक्त संविधानामुळे होऊ शकतं. लोक बोलतात संविधान संविधान म्हणजे काय? बाबासाहेबांनी लिहिलं. बाबासाहेबांनी लिहिलं हे कोणासाठी लिहिलं? एका दोघांसाठी चौघा पांजरासाठी लिहिलेलं नाही आहे. मित्रांनो, संविधान जर आलं नसतं तर या देशातल्या काही भांडवलदार लोकांना, काही भांडवलदार लोकांच्या हातामध्ये सत्ता ठेवायची असं एक षडयंत्र रचलं जात होत आणि ते षडयंत्र मोडीत काढलं या राजघटनेनं, या संविधानानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही एक संविधान समिती नेमली होती, त्याचे ते प्रमुख होते. आणि ती संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं किती लोकांना घरी धरून लिहिलंय बघा ना. प्रत्येक गोष्ट त्यामध्ये आहे, कुठल्याही गोष्ट नाही आहे त्यामध्ये असा विषय नाही. प्रत्येक गोष्टीचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. आणि मित्रांनो, 26 जानेवारीला जे आपला संविधान दिन आहे, प्रजासत्ताक दिन आहे, त्या दिवशी या देशानं 26 जानेवारीला संविधान स्वीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान लिहिलं. 26 जानेवारीचा दिवस का निवडला? 26 जानेवारी 1930 लाहोरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक मागणी केली होती की आमच्या देशाचं स्वातंत्र्य आम्हाला असायला पाहिजे आणि त्या आमच्या देशाचं एक वेगळं संविधान असायला पाहिजे. आणि त्या देशाचं त्या दिवसाचं स्मरण म्हणून 26 जानेवारी हा दिवस निवडला गेला. आणि त्या दिवशी आपल्या देशामध्ये संविधान सगळ्यांनी स्वीकारलंय. काही लोक बोलतात की संविधानाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काय नाही. आताच यांनी सांगितलं निवेदकांनी की माननीय नरेंद्र मोदींनी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर संविधान नसतं तर गुजरात मधला एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, चाय विकणारा पोरगा या देशाचा पंतप्रधान होऊ शकला नसता. देशाचे पंतप्रधान हे मान्य करतायत. मागच्या महिन्यामध्ये आपलं जे संसदेमध्ये अधिवेशन झालं आणि त्यामध्ये आपलं जे 10 वर्षाचं आरक्षण वाढवून मिळालं. लोक बोलतात की आरक्षण अडचणीत आहे, आरक्षण अडचणी आणण्याचा पण जर प्रयत्न करताय 10 वर्षाची त्याला मुदत वाढ दिली. हे पुढे पुढे वाढत जाणार आहे. आरक्षण कशासाठी आहे? की गाव गाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला समान संधी मिळायला पाहिजे. गाव गाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला एक न्याय मिळाला पाहिजे आणि ती समान संधी मिळण्यासाठी या देशातल्या बहुसंख्य लोकांना आरक्षण देण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि ते आरक्षण आपल्याला जोपर्यंत तुम्ही त्या लेवलला येत नाही, गाव गाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला प्रत्येकाला समान व्हॅल्यू येत नाही, तोपर्यंत हे आरक्षण चालत राहणार आहे मित्रांनो. त्यामुळे हे कुठं हे अडचणीत आणतंय, ते अडचणीत आहे, हक्क अडचणीत आणतंय. संविधानाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. संविधान हा असं पुस्तक आहे की जे सर्वसामान्य कुठल्याही लोकांना या राजगादीवरती बसवत आहे. राजसत्ता आणि राजपाट जो आपल्याला महत्वाचा आहे,
तो कधी मागून मिळत नाही, तो हिसकावून घ्यावा लागतो आणि तो हिसकावून घेण्याची ताकद ह्या संविधानानं तुम्हा आम्हाला सर्वसामान्य लोकांना दिलेली आहे आणि ती ताकद आपल्याला भविष्य काळामध्ये वाढवायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचं आपल्याला हत्यार दिलं मतदानाचं, पण ते आपण व्यवस्थित वापरत नाही, ते योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसाठी वापरत नाही. बघा, एक दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना त्या बंगल्यामध्ये सतत काहीतरी लिखाण करत असायचे, त्या रस्त्याने ग्रस्त नेहमी जायचा आणि तो सगळ्यांचे बंगले बघायचे, तो पंतप्रधानांच्या बंगल्याकडे बघायचा, उपपंतप्रधानांच्या बंगल्याकडे बघायचा, इथल्या कृषी मंत्र्यांच्या बंगल्याकडे बघायचा, अर्थमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, सगळ्या बंगले बघत बघत जायचा आणि कायदा मंत्र्यांच्या बंगल्यामधला दिवा नेहमी चालू असायचा. 12 ला 1 ला 2 ला 3 ला 4 ला जरी गेला तर दिवा चालू असायचा. मग त्या ग्रस्ताला प्रश्न पडला की या सगळ्या मी दिल्ली मधल्या सगळ्या बंगल्यांच्या समोरून फिरतोय, सगळे बंगले बघतोय, सगळ्या बंगल्यातली लाईट 11 साडे 11 12 वाजता बंद होते, पण हा एकच बंगला असा आहे की त्या बंगल्यामध्ये 3 ला 4 ला पहाटेपर्यंत लाईट चालू असते. आणि मग त्या माणसाच्या मनामध्ये प्रश्न आला की आपण या विचारावं काय नेमकं या बंगल्यामध्ये कशासाठी लाईट चालू असते, आपण तिथं जाऊन बघावं. आणि एके दिवशी तो ग्रस्त त्या कायदा मंत्र्यांच्या बंगल्याच्या तिथं गेला आणि तिथं डोकावून आतमध्ये पाहिलं तर बाबासाहेब काहीतरी लिखाण करत होते. आणि मग त्याला राहुल नाही तर त्या दरवाज्याची बेल वाजवली आणि बाबासाहेबांनी दरवाजा उघडला आणि म्हटलं का बाबा इतक्या पाठीचा तू का आलाय, तर त्याला प्रश्न केला की साहेब मी दररोज या सगळ्या परिसरामध्ये फिरतोय आणि सगळे बंगले बघतोय, सगळ्या मंत्र्यांच्या बंगल्यावरच्या लाईटा 11 साडे 11 12 ला बंद होत आहेत, पण तुमच्या बंगल्याची लाईट मी गेले महिना झालं बघतोय तर तुमची लाईट चालू असते आणि आज मला वाटलं की बघून आपण इथं काहीतरी बघावं, इथं का लाईट चालू असते. आणि आज मी तुम्हाला डोकावून बघितलं, तुम्ही लिखाण करत आहात, तुम्ही कशासाठी जागे आहात, तर त्यांनी त्या ग्रस्ताला सांगितलं अरे बाबा ज्या बंगल्यामधल्या मंत्र्यांच्या लाईटा 11 साडे 11 12 ला बंद होत आहेत त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते झोपलेले आहेत, माझा समाज झोपलाय म्हणून मी आज इथं रात्रभर जागा आहे. आणि हे वाक्य आज आपल्याला त्याची चिंतन करण्याची गरज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितलं की माझा समाज झोपलाय म्हणून मी जागा आहे. आणि मग जर रात्रच्या रात्री जागून आपल्यासाठी जर बहुजन समाजाच्या लोकांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागले असतील तर आता तरी आपण जागे झालो आहोत का, हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. तुम्ही कुठल्या पार्टीत, कुठल्या पक्षात, कुठल्या नेतृत्वासाठी काम करता हे फार महत्वाचं नाही, पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या रात्री आपल्यासाठी जागून काढल्या त्या रात्रीचं काहीतरी आपण सोनं करतोय का, त्या आपण गोष्टीकडं प्रामुख्यानं बघायला पाहिजे. मित्रांनो, आज इथं आपण निर्ली गावाच्या चौकामध्ये आहे, हा राजकीय कार्यक्रम नाही आहे, हा एक सामाजिक कार्यक्रम आहे, सामाजिक बांधिलकी असणारा कार्यक्रम आहे आणि सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्या लोकांच्या मनामध्ये ऊर्जा उत्पन्न व्हावी. आज कार्यक्रम बघितल्यानंतर गाव गाड्यातल्या सर्वसामान्य पोराच्या मनामध्ये वाटावं अरे आज इथल्या 5 लोकांचा सत्कार झाला, पुढच्या वर्षी माझा सत्कार इथं व्हायला पाहिजे. आज परिसरातली जी लोक बघतायत त्यांना वाटलं पाहिजे की चेतन सावंतांनी त्यांच्या मामाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा इतका चांगला देखणा कार्यक्रम ठेवलाय आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम मी माझ्या आजोबाच्या, मी माझ्या पंजोबाच्या, मी माझ्या वडिलांच्या कुठल्या चांगल्या कार्यक्रमासाठी ठेवावा आणि गाव गाड्यामध्ये जी सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना इथं आणावं, त्यांचा मान सन्मान सत्कार करावा असा वाटणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या मनामध्ये ऊर्जा देणारा कार्यक्रम चेतन सावंत यांनी ठेवलेला आहे. चेतन सावंत काय मोठ्या श्रीमंत घराण्यातला मुलगा आहे का? नाही आहे, त्यांच्या मातोश्री तो समोर बसले, एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे, श्रीमंताची पोरं काय चांगला कार्यक्रम घेते अशाचा विषय नाही. मित्रांनो, श्रीमंताची पोरं काहीतर करतील, गरीबाची पोरं काहीतर क्रांती करतात, गरीबाच्या पोराच्या मनामध्ये धग असते, त्याला राग असतो, त्याला द्वेष असतो, त्याला त्या अपमानाची चीड असते आणि त्या चिडीतनं जो कार्यकर्ता तयार होतो तो काहीतरी निश्चितपणे करतो. मी मागे 2 वेळा आमचे प्रमोद मांडवे मित्र शिवाजीनगरचे ते तिथं खूप चांगला कार्यक्रम घेतात, मी 2 कार्यक्रमाला त्यांच्या मागच्या वर्षी आलो होतो, यावर्षी मला येता आलं नाही, जिल्हा परिषदची जी निवडणूक होती अध्यक्षपदाची त्या गडबडीत मला तिथं येता आलं नाही. चांगला कार्यक्रम ते आयोजित करतात, गावगाड्यातल्या पोरांना काहीतरी नवीन उद्योग मिळावा, काहीतरी चांगलं त्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणून वेगवेगळी मार्गदर्शन ठेवतात आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम गावगावामध्ये व्हायला पाहिजेत. सगळ्या वडीलधारी मंडळींना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना उद्योजक बनवा. तुम्ही आता इकडे सगळीकडे पाणी आहे, शेतीमध्ये वेगवेगळ्या आपण आयडिया राबवल्या पाहिजेत. शेतकरी काय पहिल्यासारखा राहिला नाही, एकदा पेरलं का काढायला गेला अशी परिस्थिती नाही आहे. शेतकरी आता बुद्धिमान पाहिजे. कारखान्यांची तुम्ही सगळ्या परिस्थिती बघताय,
साखरेच्या दराची परिस्थिती बघताय, त्यामुळे आपल्याला काहीतरी अत्याधुनिकता आणावी लागेल, काहीतरी नवीन आणावं लागेल. आणि 10 एकर ऊस आहे, 15 एकर ऊस आहे, मग पोराला सांगायचं तू निवांत राहा असं आता करू नका, त्याचा उपयोग होणार नाही. त्याला ऊसाच्या शेतीच्या बरोबर त्याला काहीतरी पूरक व्यवसाय आपल्या बरोबर त्यांना करायला पाहिजे, काहीतरी त्याच्यामध्ये नवीनता आली पाहिजे. आणि तशा पद्धतीचं नियोजन आपण गावगाड्यामध्ये करावं एवढी मी कळकळीची विनंती करतो. राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मला नम्र विनंती करायची आहे, राजकारणामध्ये काहीतरी मिळेल या असे कोणी काही करू नका, काही मिळत नाही. नेतृत्वावरती लगेच नाराज व्हायचं, मला सरपंचच केलं नाही, मला सदस्यच नाही केलं, मला तिकीटच नाही दिलं. एक पंचायत समिती सदस्य करताना एकच तिकीट मिळेल, 7-8-10 गाव असतात, 2000 गावाच्या लोकसंख्येमध्ये सरपंच पदाची निवडणूक लढायची आहे, एकाला तिकीट मिळेल लगेच नाराज, रुसला, बोर्डावर फोटो नाही आला रुसला, तिथं काही नमस्कार नाही घातला नेतृत्वाने रुसला, हे बंद करा, ह्याचा काही उपयोग नाही. कार्यकर्ता जो प्रामाणिक आहे तो प्रामाणिकपणे राहिला त्याला निश्चितपणे संधी मिळते. तुम्ही कुठल्या पक्षात काम करताय काय करताय याच्याशी देणं घेणं नाही, पण नेतृत्वाची निष्ठा आहे आणि गावातल्या सर्वसामान्य लोकांशी तुमची नाळ जोडलेली आहे, निश्चितपणे तुम्हाला संधी मिळेल. आज तुम्हाला वाटलं होतं का मंगलताई क्षीरसागर या तालुक्याच्या सभापती होतील, मिनी आमदार आहेत त्या, आज इथं साधनाताई या गावचे सरपंच आहेत, सरपंच पदामध्ये प्रचंड ताकद आहे, गावगाड्यातल्या सामान्य माणसाला न्याय देणारं ते एक पद आहे. आणि त्यामुळं काम करताना हनुमानासारखं करा. हनुमानाच्या मंदिराच्या समोर आपण बसलोय, हनुमान हा कार्यकर्ता रामाचा, कार्यकर्ता कसा असावा? हनुमान लंकेला गेले रावणाच्या लंकेमध्ये, जाताना काय भांडवल घेऊन गेलते का, दारुगोळा बंदूक पिस्तूल काय घेऊन गेलते का सांगा, गेलते का? रामाचा सीतेला निरोप देणारा हनुमान लंकेमध्ये गेला, भांडवल नाही, काय नाही, गाडी नाही, घोडं नाही, काय नाही, आपल्याकडे गाडी दिली नाही, यंत्रणा आली नाही, इलेक्शन मध्ये शब्द नाही खतरनाक आहे, यंत्रणा पोचली नाही, काय कसली यंत्रणा आहे, यंत्रणा बाळासाहेब यंत्रणा आली नाही, बाबा यंत्रणा आली नाही, कसली यंत्रणा, घर जाता का त्यांची, यंत्रणा म्हणजे काय, लय शब्द व्हायला गावात यंत्रणा पोचली नाही, अरे कसली यंत्रणा, कुठली यंत्रणा, नोटा आल्यामध्ये यंत्रणा आली का, याच्यावरती काम करायचं का? आज हनुमान जिथं लंकेमध्ये गेले सीतेला निरोप दिला, ते काय अंगठी बिंटी ते हातामध्ये दिली आणि येताना तिथल्या रावणाच्या सैन्याला कळलं इकडं बाजार आलाय, पकडला, पकडून आम कुठं बांधला, रशीनं बांधला, रशी काय हनुमानाची होती का, हनुमान घेऊन गेलं का रशी, रावणाची रशी हनुमानाला बांधून टाकला, तिथले सगळे गोळा झाले, तिथल्या सगळ्या चिंध्या गोळा केल्या, चिंध्या कोण हनुमान घेऊन गेलते का, चिंध्या कोणाच्या शेपटाला बांधल्या, हनुमानाच्या शेपटाला चिंध्या बांधताना चिंध्या तिथल्या रावणाच्या, काय पेट्रोल डिझेल राखेल काय त्या काळात असेल ते आणून त्या शेपटीवरती ओतलं, ते काय हनुमान घेऊन गेलता का, गेलता का नाही, त्यांनी ते ओतलं माचीस कोणाचं, ते तिथलं पेटवलं कुणी, गाडी कुणी लावली, त्या रावणाच्याच लोकांनी लावली, भांडवल शून्य, हनुमानानं अख्खी लंका जळून टाकली. राजकारणामध्ये कार्यकर्ता आता हनुमानासारखा पाहिजे, बिना भांडवलाचा, जिथं जाईल तिथं काहीतरी घेऊन आला पाहिजे, नाहीतर हे बघा यंत्रणा पाहिजे, नामक पाहिजे, काय नाही तुझ्या मागे कोणी येत नाही, त्याचं काय तू डोक्यातनं काढून टाक. लोक फार हुशार झाले, हे पब्लिक है सब जानती है, सगळ्या लोकांना माहित झालंय, लोक काय कुणी राहिली नाही, लोकांना वाटतं येणार दाढी केली नाही कपडे खराब आहेत, त्याला सगळं कळतंय, त्याला दिल्लीत काल उद्धव ठाकरे मोदींना किती वाजता भेटले त्याला माहित आहे, तिथून आल्यानंतर अडवाणी साहेबाला किती वाजता भेटले ते त्याला माहित आहे, सोनिया जवळ किती मिनिट बसले ते त्याला माहित आहे, अमित शहाला किती वेळा जाऊन बोलले ते इथल्या सगळ्या लोकांना माहित आहे, आज पवार साहेबांची तिथं किती वेळ मीटिंग वर्षावर चालल्या सगळं मेंढक्याला माहित आहे, इथं रानात काम करणाऱ्या गुडाक्याला माहित आहे, बैठक्याला माहित आहे, तुम्हाला समजू नका की आपण पांढरी कपडे घालतोय आपण लय शहाणं झालोय, काय नाही, सगळं ते व्हॉट्सअपवर मोबाईलवर सगळं येत आहे, सगळ्याकडे अँड्रॉइड फोन आहेत, आहेत का नाही सांगा, साधा फोन कोण वापरत नाही, युट्यूब आपल्याला आहे, सगळ्याला कळतंय, सगळ्यांना माहित आहे, त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये लोकांना गृहित धरून चालणार नाहीये, लोकांनाच केंद्रबिंदू मानून लोकांच्यासाठी काम करायला पाहिजे. जो कार्यकर्ता लोकांच्यासाठी काम करतो त्याला मान सन्मान मिळतो. आज जयंत पाटलांचं मी स्टेटमेंट वाचलं, सत्ता गेल्यानंतर कुत्र सुद्धा फिरकत नव्हतं, त्यांचं वाक्य आज तुम्ही बघा, मी नशिबवान आहे, अरे माझं डिपॉझिट गेलं तर अजून गिराईक तुटलं नाही, मला रोज बोलवते, 12
बारामती मध्ये जाऊन उभा राहिलो. मला म्हणजे येडाय, येडा नाही मी. बारामतीत जाऊन उभा राहिलो, जी मला काम दिलं मी तिथं प्रामाणिकपणे केलं. मी त्यांच्या कुठल्या कामाला गेलो नव्हतो, 151 मध्ये कोणाला सोडवलं नव्हतं. मी तिथं कोणाच्या मारामारी गेलो सोडवाय गेलो नव्हतो. कोणाची बायको पळून गेली मिटवाय गेलो नव्हतो. काय नव्हतो ना, मला पार्टीनं सांगितलं तिथं जाऊन लढायचं, मी जाऊन लढलो. लोक म्हणले अरे इथं आमदार होतंय. नाही म्हटलं, इथं आमदार होण्यापेक्षा तिथं जाऊन पडलं तरी चालतंय. तिथं जाऊन काम केलं निश्चितपणे त्याचं मला समाधान आहे. आजही लोक मला बोलवतात, माझ्यासारखा नशिबवान कार्यकर्ता आहे, कारण मी प्रामाणिक काम करत राहतो. प्रत्येक गोष्टीची प्रामाणिकपणे असतो. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, जिथं तुम्ही काम कराल तिथं प्रामाणिकपणे काम करा. आज चेतन सावंत पत्रकारिता करतायत, प्रामाणिक करतायत. कुठलाही विषय असू द्या, प्रामाणिकपणे तुम्ही घेतला तर निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळतो. आणि आज ज्यांचा सन्मान इथं झालाय 5 लोकांचा, त्या तिघांचा आणि बाकीच्या सगळ्या लोकांचा मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या हातून चांगलं काम घडत जावं. आज तुमची जबाबदारी वाढली आहे गौरव साहेब, तुमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आज तुम्ही खूप मोठं काम केलंय आणि तुमच्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर ठामपणे उभे आहोत. एवढंच या निमित्तानं बोलतो. नेर्ले गावातल्या लोकांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता खूप वेळ झालाय, तुम्हालाही घरी जायचं आहे, गडबड आहे, बोलायला उभा राहिल्यावर तर रात्रभर अपुरी पडेल. पण कुठं थांबावं हे मी कळलं पाहिजे. म्हणून मी आज इथं मला बोलावलं, माझा मान सन्मान सत्कार केला आणि इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं त्याबद्दल चेतन सावंत त्यांच्या सर्व मित्र परिवारांचं पत्रकार बंधूंचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अजून पुढे अनेक वेळा पण येणार आहे. राजकारणामध्ये आपण आहोत, मी 30 वर्ष तर अजून मरल अशी काही परिस्थिती नाही आहे. त्यामुळं अनेक चढ उतार आहे. मला लोकसभेला तुम्ही मतदान केलंय, माझे मतदार आहात, भरपूर मतदान केलंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका, एक ना एक दिवस आपला येणार आहे आणि त्या दिवशी मी तुमच्या कामाला येणार आहे. मला माहित आहे गावात तुमच्या 80 लीड आहे. मला एक ना एक दिवस निश्चितपणे येणार आहे. तुम्ही सगळं बघताय, रोज गडबडी चालू आहे, काय कधी होईल सांगता येत नाही. जेलमध्ये जाण्यापेक्षा राजगदीवर जाण्याची संधी काही लोकांना मिळाल्या. जेलमधल्या सतरंजीपेक्षा ही गादी बरे म्हणून सगळं चाललंय. पण हे काही खरं नाही, निश्चितपणे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची वेळ येणार आहे. आणि तेव्हा तुम्ही कुठल्या पक्षात असा, कुठल्या गटात असा, माझ्या भावाला फक्त समाज कल्याण सभापतीची संधी मिळाली. तुम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन बघा, एक ही विरोधकाची अशी ग्रामपंचायत नाही. ही काँग्रेसची आहे, ही राष्ट्रवादीची आहे, ही अमक्याची आहे, तमक्या असं नाही. जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना जवळजवळ 100-125 बाजूला गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती आपलं जग अभ्यास करतंय आणि सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ते करत राहणार आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरु होते. ते नुसते तलवारीवरती लढत होते अशातला विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. आणि या जगातली आता जेवढी मॅनेजमेंटची विद्यापीठ आहेत ना, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वाचल्याशिवाय त्यांना त्यांच्या आयुष्यातलं मॅनेजमेंट करता येणार नाही. एकच गोष्ट सांगतो, त्यांच्याकडे नजर किती होती. भरजी नायकांसारखा एक गुप्तहेर त्यांनी हेरला होता. भरजी नायकांसारखा गुप्तहेर अख्ख्या जगात झाला नाही. एवढी गुप्तहेर खातेत ना अख्ख्या जगातल्या. तर भरजी नायकांसारखा गुप्तहेर या जगामध्ये होऊ शकला नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजच त्यांना ओळखायचे. दरबारामध्ये भरजी नाईक आहेत का नाही हे सैन्याला कुणाला कळायचं नाही. कारण ते कायम वेषांतर करायचे. ते कुठल्या युनिफॉर्म मध्ये हे त्यांना कुणाला कळायचं नाही. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना कळायचं. एकदा इंग्रजांचे तिथं लोक गेले होते आणि त्यांना तो माणूस त्या इंग्रजांच्या वखारीच्या बाहेर दिसायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला भरजी नायकाला बघितल्यानंतर ते म्हणले अरे हा माणूस तर आपल्या तिथं भिकारी म्हणून मागच्या 4 दिवस तिथं थांबून होता. तिथल्या सगळ्या खबरा आणून शिवाजी महाराजांना ते सांगायचे. म्हणजे विरोधकाच्या ठिकाणी कुठेही काय असलं तर ते शिवाजी महाराजांना कळायचं. इतकं गुप्तहेर खातं त्यांच्याकडे प्रबळ होतं. भरजी नायकांच्या हाताखाली 6 लोक आणि त्यांच्या हाताखाली 3000 लोक. म्हणजे या देशातल्या कुठलाही राजा कुठलाही काय असू द्या विरोधक, तिथं ह्यांचा 1-2-4 माणसं तिथं असायची. त्यामुळं इतकं त्यांच्याकडे दूरदृष्टी होती की त्यांना ओळखलं. तुम्ही गावात राजकारण करताना तुमच्याकडे एक छोटासा असा गुप्तहेर पाहिजे. विरोधकाकडे काय चाललंय तर ते तुम्हाला 1 मिनिटात कळायला पाहिजे. नाही विरोधकाचं सगळं झालं तर तुम्हाला माहित नाही राजकारण सक्सेस होत नाही. काय काय गावात माणसं असे साधी असते, पुढारी असते, ती काय टिकते. त्यांच्याकडे असे 10-15 खबरे असतात गावात. ती साधी माणसं असते, ती दिसून येत नाही, ते कुणाला बोलत नाही, काय नाही. ते रोजगारी करणार असेल, ते कुठंतरी काहीतरी काम करणार असेल, पण त्याचं पुढाऱ्यावरती प्रचंड प्रेम असतं. ती दिसत नाही चौकात, दिसत नाही स्टेजवर, येत नाही पांढरे कपडे घालत नाही, पण ती बातमी करेक्ट घेऊन तिथं येतं आणि त्या बातमीवरती तो राजकर्ता पुढं काम करत असतो.
म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला तर तुम्ही तिथं कुठल्याच अडचणीत याल असं मला वाटत नाही. या कार्यक्रमानिमित्त एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. विटा शहरात प्रथमच तथास्तू वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध. नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत. तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तू पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता पवार प्लाझा, ST स्टँड शेजारी, गाळा नंबर 8, विटा.